उसकी बहुत मेहनत कर रहे थे। उसका पीला भी करना कलर वॉश त्याच्यासाठी काय करायचे सेम प्रोसेस प्रायमर पट्टी प्रायमर वगैरे सगळे करून घ्यायचे इमर्जन करून घ्यायचे आपल्याला त्याच्यानंतर काय करायचे त्याचे टूल्स कोणते लागणार आहेत स्पंज लागणार आपल्याला असे स्पंज लागणार आहेत म्हणजे कमीत कमी आता एकाला असे दोन दिवस स्पंज लागतात तुम्ही डिझाईन बघितली तुम्हाला कोण जाईल त्याचे असे स्पंज लागतात त्यानंतर काय करायचं आपण काय पाहिजे क्या करने का सबसे पहले सिंपल ऐसा एक स्पंज लेने का थोड़ा उसमें एक साइड में थोड़ा सा मटेरियल लगाने का सगळ्यांना दिसतंय ना इकडे त्याच्यानंतर काय करायचं पहिलं मटेरियल लावून द्यायचं वॉलला जेवढा आपण एरिया कव्हर करू शकतो तेवढंच मटेरियल लावायचं जास्त लावून सुकलं ते म्हणजे येणार डिझाईन तेवढं येणार नाही नॉर्मल थोड़ा सा जास्त में थोड़ा सा प्लाईवुड थोड़ा ही होता जास्त गैप थोड़ा सा नहीं कुछ हाँ नॉर्मल डिझाईन थोडं कसं नॉर्मल रात्रीच्या वेळेला बनवायची कारण काही सुकलं ना तर डिझाईन येत नाही दाखव दे कारण तुम्हाला कळेल ते नंतर एवढं जास्त इथे घ्यायचं नाही आता मी एकदाच घेतलाय नॉर्मल 3x3 मध्येच घ्यायचं आहे दोन टप्प्यामध्ये हा जास्त इथे घेतला तर तुम्हाला ते त्याच्यानंतर काय करायचं हे सगळं मर्ज करायचं अगोदर अशा प्रकारे थोडक्यात काय हा असा आड एस किंवा थोडं नॉर्मल म्हणजे हे जे गॅप दिसत तुम्हाला ना थोडं घालून टाकायचं उधर उधर डिस्टर्ब हो जाएगा ये कलर वॉश निकालता ना मैं ऐसी निकालता बस छोड़ देता उसको बस हो गए कलर वॉश पहिला पण स्ट्रोक खेचणार आहे एकदम हलका खेचायचा म्हणजे खेचला नाही खेचला करायचा तो सगळ्यात पहिले वरतून स्टार्ट करायचा आणि हे जे मटेरियल येतं ते पुसून टाकायचं हे जर परत ओढलं तर काय होईल ते मटेरियल त्याला लागेल म्हणून जेवढं मटेरियल निघेल तेवढं काढून घ्यायचंय एकदा स्ट्रोक ओढला की परत लगेच त्याच्यावर ओढायचं नाहीये एकदम हलका पहिला स्ट्रोक एकदम हलका जास्त काही कव्हर नाही करायचा डिझाईन ती सुकली ती येणार नाही हे पहिला एक पहिली प्रोसेस झाली एक मिनिट थांबायचं आपल्याला म्हणजे तापमानावर डिपेंड आहे थांबायचं थोडा वेळ नंतर काय करायचं परत दुसरा साईड घ्यायची आणि क्रिस क्रॉस एक असा घ्यायचा आणि ओढायचा खाली म्हणजे काय एक मिनिट थांबायचं म्हणून डिझाईन जास्त इथे कव्हर करून थांबून चालला ना काय करायचं एकदा असं घेतायचं एकदा असं घेतायचं एकदा असं घेतायचं एकदा असं घेतायचं आणि एकदा सरळ घेतायचं पहिला दुसरा स्ट्रोक एकदम हलका हळूहळू प्रेशर वाढवता येतं नंतर लगेच येत नाही ती परत सेम स्टेप करायची जोपर्यंत डिझाईन दिसत नाही तोपर्यंत करायची बफिंग करत राहायची ते कमीत कमी 4 ते 5 वेळा आपल्याला करायला लागते डिझाईन म्हणजे स्ट्रोक बफिंग द्यावर ते कोणते
हाँ तो गॅप वगैरे आले पाहिजे डिझाईन सगळं मॅच करायला ते परत प्रत्येक स्ट्रोक वेळेला एक साधारणतः 30 सेकंद 1 मिनिट थांबायचं आपल्याला आपल्याला तर वाटतं की आता लक्ष बाहेर जातं थांबायचं म्हणजे जास्त खेळतो मग ते आपलं बेसबोट दिसायला लागतो आपल्याला पाहिजे सर आणि ह्या डिझाईनला काय पूर्ण वॉल काढण्यासाठी काय काळजी घ्यावी लागते काम जेवढं फास्ट तेवढं करायचं जर सुपली डिझाईन तर डिझाईन येत नाही परत काय करायचं दुसरी साईड जायचे सिंपल आहे आणि जसं सुकत जाईल ना तसं तुम्ही प्रेशर वाढवलं तरी चालतं पण पहिल्याच वेळेला किंवा दुसऱ्या स्ट्रोकला प्रेशर वाढवलं तर डिझाईन ती पूर्ण म्हणजे लेवल होऊन जाईल पण त्याची त्यामुळे हळूहळू स्ट्रोक हे वाढवत जायचं परत एक घ्यायचा प्रेशर वाढलं जास्त काही त्याला करत बसायचं नाही मी जेवढं करत राहील सिंपल एवढी ती आहे ती फायनल हा तुम्हाला वाटते कुठे येत नाही असतं आणि हे काय फिक्स नाही की असंच इथे येत असं काय नाही ते आपल्यावर डिपेंड आहे समजलं काय डाऊट आहे त्याच्यामध्ये तुम्ही जास्त करत गेलं तर काय होईल तर मग ती पेंट निघत राहिलिमिट 2-3-4 स्ट्रोक ओढायचे फक्त याचा आपण खेचताना काय करायचं तापमानावर डिपेंड आहे जर जास्त गरमी असेल तर सुकून गेलं तर पहिल्या स्ट्रोक पर्यंत येणार पण आहे त्यामुळे ह्या अशा डिझाईन शक्यतो एकदम नॉर्मल टेम्परेचर काढायचं रात्री वगैरे काढायचं छोट्या वॉल लागायच्या जास्त वॉल लागायच्या मध्ये प्रॉब्लेम होत जाईल कोणा डाऊट आहे हाई डिझाईन दिसायला सोपी आहे पण ती खूप हार्ड आहे जर आपला स्ट्रोक चुकला पहिलाच तर वरती पुढे काहीच येणार नसते पहिला स्ट्रोक एकदम सर हलक्या हातात घेतायचा कोणा डाऊट आहे